नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त. शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील बेमुदत संपात जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदवत शहरातून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. विचार करून शासनाने ऍव्हरेज तरी पेन्शन लावली पाहिजे. जोपर्यंत आम्हाला पेन्शन लागत नाही तोपर्यंत हा संप असाच ठाम राहणार आहे आणि जे इमर्जन्सी सेवा आहे ती सेवा बंद केली जाईल हे शासनाला सांगायचं आहे की कोणत्याही इमर्जन्सी सेवा आमच्या बंगणी आणि आमचे मित्र बंधू करणार नाहीत. जोपर्यंत आम्हाला हा पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या संपावर ठाम आहोत. संप करण्याचा आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणी आमच्याकडून हिसकून घेऊ शकत नाही. संप यासाठी आहे की भविष्यामध्ये आमच्या मुलांचं किंवा आमच्या मुलींचं लग्न कसं करायचं, त्यांचं शिक्षण कसं करायचं, याचा हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे. तर आमदाराला 2.5 लाख रुपये पेन्शन देत असतात तर आमच्या साधारण एका कर्मचाऱ्याला तुम्ही 5,000 रुपये 10,000 रुपये पेन्शन देऊ शकत नाही का? हा आमचा एक मागणी आहे आणि रास मागणी आम्ही शासनापुढे घेऊन उभो आहोत. म्हणून शासनाला कडकडीची विनंती आहे, आता तरी ह्या शासनाला जाग आली पाहिजे की कर्मचारी 8 घंटे काम करतो आणि तो ACमध्ये फिरतो त्याला 2.5 लाख रुपये पेन्शन दिलं जातं. मला सांगा, एकाही आमदाराचं पेन्शन का बंद होत नाही? 2005 पासून जर पेन्शन बंद आहे तर 2005 पासून आमदार निवडून येत आहेत, त्यांचं पेन्शन ह्या शासनाने का बंद केलं नाही? हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे. म्हणून आम्ही आताच या शासनाला जाग करण्याची प्रश्न करतोय की आमचं पेन्शन आम्हाला मिळालंच पाहिजे. म्हणून हा संप जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत चालू राहणार आहे. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. असं कसं देत नाही? असं कसं देत नाही? पेन्शन आमचं हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. हेच आम्हाला सरकारला सांगायचंय. आता ह्या वेळेस तरी त्यांनी आम्हाला पेन्शन लावलं पाहिजे. तोपर्यंत पेन्शन लागणार नाही तोपर्यंत हा संप मिटणार नाही, मिटणार नाही. कोण म्हणता येत नाही?